कोळवद या गावातील भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्र चालकाने एका ग्राहकाचा 436 रुपये किमतीचा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा काढला होता व त्याला त्याचा लाभ आता मिळाला आहे. या ग्राहकाच्या मृत्यूपश्चात त्याच्या वारसाला बुधवारी दिनांक 10 जानेवारी रोजी यावलच्या स्टेट बँकेत बोलावून सन्मानाने 2 लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. कोळवत तालुका यावल येथे भारतीय स्टेट बँक शाखेचे ग्राहक सेवा केंद्र आहे. सदर सेवा केंद्राचे संचालक सचिन कासार हे अनेक ग्राहकांना बँक खाते उघडल्यानंतर प्रधानमंत्री जीवनज्योती विमा संदर्भात माहिती देतात. या दरम्यानच 10 महिन्यापूर्वी त्यांनी मेहरबान अकबर तळवी हे बँकेत खाते उघडण्यासाठी आले होते. तेव्हा खाते उघडणाऱ्या तळवी यांना 436 रुपये भरून आपण प्रधानमंत्री जीवनज्योती विमा नोंदवावा असा सल्ला सेवा केंद्राचे संचालक सचिन कासार यांनी दिला होता. तेव्हा 436 रुपये ही किरकोळ रक्कम आहे म्हणून त्यांनी देखील विमा काढला. त्यानंतर त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तेव्हा ग्राहक सेवा केंद्र चालक कासार यांनी विमा काढला होता म्हणून तळवी कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांनी यावल येथील स्टेट बँक शाखेचे व्यवस्थापक विजय टाले, सहायक व्यवस्थापक तनुश्री सोनपितळे, वृषाली निळे यांच्यामार्फत पाठपुरावा करून विम्यासंदर्भातील रक्कम मिळून घेतली. भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत मेहरबान तळवी यांच्या पत्नी रुक्साना मेहरबान तळवी यांना बोलावून बुधवारी सन्मानाने 2 लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. छोटासा हा सल्ला तळवी कुटुंबाला सेवा केंद्र चालकाने जो दिला होता तो खूपच महत्त्वाकांक्षी ठरला. पतीच्या मृत्यूनंतर मोठा आधार या 436 रुपयाच्या विम्याच्या माध्यमातून तळवी कुटुंबाला मिळाला. त्यांना 2 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तेव्हा एकूणच बँकेत असलेल्या खातेदार प्रत्येक ग्राहकाने प्रधानमंत्री जीवनज्योती विमा नोंदवला पाहिजे. 436 रुपये ही रक्कम किरकोळ स्वरूपाची असून त्याच्या मोबदल्यात खातेदाराच्या मृत्यूपश्चात त्याच्या कुटुंबाला 2 लाखाची मोठी आर्थिक मदत विम्यातून मिळते. म्हणून प्रत्येक खातेदाराने विमा काढला पाहिजे असे आवाहन यावल भारतीय स्टेट बँक शाखेचे व्यवस्थापक विजय टाले यांनी केले आहे. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस 5ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था. यावर